जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 8 मे रोजी मध्यरात्री जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथील रहिवाशी बळीराम जयराम माळी यांच्या राहत्या घरी 8,60,000 रुपयांच्या जबरी चोरीची घटना घडली होती। या घटनेनंतर पोलीस प्रशासन या अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत होते। अखेर या चोरट्यांना पकडायला पोलिसांना यश आले असून चोरीतील 4 आरोपींपैकी 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे, तर 2 आरोपी अद्याप फरार आहेत। मुसक्या आवळलेल्या 2 आरोपींकडून 3,33,000 रुपये रोख तर 3,24,000 सोने हस्तगत केले आहे। जामनेर शहरातील बोदवड रोडवरील राहणारा सय्यद मुयोद्दीन हा या चोरीतील प्रमुख सूत्रधार असून भुसावळ येथील 3 जणांच्या मदतीने ही चोरी करण्यात आली होती। यातील प्रमुख सूत्रधारासह आकाश उर्फ चॅम्पियन हे दोघं पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून चोरीतील 2 फरार आरोपींचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलीस करीत आहेत। रात्री 3 ते 4 वाजच्या दरम्यान गिरजा कॉलनीमध्ये राहणारे वयोवृद्ध इसम श्री बळीराम जयराम माळी हे घरी असताना घरी झोपलेले असताना रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात मागच्या दाराने प्रवेश करून घरातून लोखंडी पेटी व त्यामध्ये ठेवलेले नगदी रक्कम सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते। याबाबत पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीच्या विरोधात अपराध क्रमांक 142/2020 3/380 बातमीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास जामनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अशा संयुक्तरित्या करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणामध्ये 2 आरोपी पोलिसांनी निष्पन्न केलेले आहेत। त्यामध्ये सय्यद मोइजुद्दीन उर्फ पुतळ्या, सय्यद मुकीमुद्दीन राहणार बोदवर रोड 40 मोहल्ला जामनेर व आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे आठवडे बाजार भुसावळ अशा 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये सामील असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। तसेच या आरोपीकडून ज्या सोनाराने सोनं खरेदी केलं आहे असे अमोल एकनाथ वाघ राहणार कोंडापूर यांना सुद्धा सह आरोपी या गुन्ह्यात करण्यात आलेले आहे। इतर अजून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे। आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये एकूण रोख रक्कम 2,21,300 रुपये, 20,000 रुपयाचे मोबाईल हँडसेट व 2,93,562 रुपयाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5,44,862 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। 3 आरोपी सध्या आपल्या अटकेत आहेत। आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पोलीस कस्टडीची मागणी करून त्यांच्याकडून गुन्ह्याच्या संबंधाने विचारपूस करून इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे। ज्यांनी सोनं खरेदी केलेलं आहे या मुख्य आरोपीकडून तो अमोल एकनाथ वाघ राहणार कोंडापूर या सुद्धा आपण अटक केलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।